तुम्हाला कॉम्प्युटर किंवा सीसीटीव्ही कॅमेरा जोडायचा आहे, तर मग चला विट्याला. 10 वर्षांची अखंड परंपरा असलेलं एकमेव नाव ज्योती कॉम्प्युटर सेल्स अँड सर्व्हिस विटा. आमच्याकडे ब्रँडेड आणि असेंबल कॉम्प्युटर, लॅपटॉप, सीसीटीव्ही कॅमेरा सिस्टीम, इंटरकॉम सिस्टीम, प्रिंटर दुरुस्ती व ऑन फील्ड सेवेसाठी एक वेळ अवश्य भेट द्या आमच्या ज्योती कॉम्प्युटर सेल्स अँड सर्व्हिसला. आमचा पत्ता: ज्योती कॉम्प्युटर्स, देवकर प्लाझा, स्वागत ऑफसेट शेजारी विटा. प्रोप्रायटर रजनीकांत रसाळ. इंजिनियर विजय मेहरकर. संपर्क 9689 40 10 50. खानापूर आणि कडेगाव तालुक्यांना जोडणाऱ्या येरळा नदीच्या रामापूर पुलावर या ठिकाणी आपण आलेलो आहोत. या ठिकाणी माझ्या पाठीमागे तुम्ही पाहू शकताय की हा येरळा नदीवरील पूल पूर्णतः उचकटलेला आहे. गेल्या काही महिन्यापासून जो पाऊस पडत होता त्यामुळे या पुलाची अतिशय दयनीय अवस्था झालेली आहे. या ठिकाणी आपण पाहू शकताय की हा पूल उचकटल्याने या मार्गावरील पूर्णतः वाहतूक बंद आहे. रामापूर आणि कमळापूर या ठिकाणचा संपर्क हा पूर्णतः तुटलेला आहे. गेल्या अनेक दिवसापासून या ठिकाणी पूल व्हावा अशी मागणी इथले नागरिक करत होते, परंतु याकडे संबंधित विभागाने सोयीस्कर दुर्लक्ष केल्याने या ठिकाणी नागरिकांची गैरसोय होत आहे. पूल तुटल्यामुळे पलीकडचा सगळं येणं जाणं बंद झालेलं आहे. रामापूर कमळापूर रोजचं व्यवहार असते, ते दुकान किराणा माल गिरण येते. कमळापुरात काही सुविधा नाही. एस ट्या बंद झालेल्या आहेत. त्या ऊसतोडीचा आता कारखाना ऊस जाणारी सोनीरा क्रांतीला बंद झाली वाहतूक. रामपूरचा कमळापूर संपर्क 4-5 महिने झाले तर बंद आहे. तरी आता कमीत कमी 10 ते 12 फूट पूल खाली आहे नदीपासून, नदी आहे पात्रात. तेव्हा आम्हाला नवीन पूल बांधून मिळावा. येरळा नदीवरील पूल व्हावा यासाठी एक कृती समिती देखील स्थापन करण्यात आलेली आहे. आपल्यासोबत त्या कृती समितीतील पदाधिकारी आहेत, जाणून घेऊया काय म्हणतात ते. नेमका जो आज प्रश्न उद्भवला आहे, काय नेमकं तुमचं म्हणतात? रामापूर कमळापूर या गावांना जोडणारा येरळा नदीवर हा महत्त्वपूर्ण पूल गेले मला वाटते स्थापन झाल्यापासून हा पाण्याखाली जातो आहे. आत्ताच्या पावसाळ्यामध्ये बघायचं झालं तर 500 तासापेक्षा जास्त हा पूल पाण्याखाली गेला आहे. आणि सार्वजनिक बांधकाम विभाग सांगतं की 500 तासापेक्षा जास्त पूल पाण्याखाली गेल्यानंतर त्या ठिकाणी नवीन पुलाची उभारणी करणे गरजेचं आहे. परंतु आत्ता पुलाची अवस्था बघितल्यानंतर हा पूर्ण वाहून गेलेला आहे. अशा अवस्थेमध्ये या पुलावरती तात्पुरती डागडुजी करून दुरुस्त करण्याचा घाट प्रशासनाने घातलेला दिसतो आहे. ग्रामस्थ, कमळापूर येथील ग्रामस्थ, रामापूर येथील ग्रामस्थ सर्वांनी एकत्रित येऊन एक संघर्ष समिती स्थापन केलेली आहे. याच्या माध्यमातून या गावाला आणि या दोन्ही गावांना जोडणारा नवीन पूल बांधण्यात यावा यासाठी ही संघर्ष समिती रस्त्यावर आलेली आहे. आज रामापूर कमळापूर गाव बंद ठेवण्यात आलेलं आहे. उद्या तहसीलदार कार्यालय विटा या ठिकाणी भव्य धडक मोर्चा या ठिकाणी आयोजन केलेला आहे. त्या मोर्चामध्ये या गावातील तरुण त्यांच्या भावना आणि वेदना समजून घेण्यासाठी रक्तदान करणार आहेत. लोकांच्या भावना तीव्र आहेत. हा पूल जर उभा करून दिला नाही तर प्रसंगी कायदा आणि सुव्यवस्था हातात घेण्याचं काम सुद्धा रामापूर कमळापूर गावातील तरुण आणि पंचक्रोशीतील तरुण घेतल्याशिवाय राहणार नाहीत. तर आम्ही 30 ते 35 वर्ष झाले या वेदना भोगतोय. कारण कमळापूरमध्ये 4थीपर्यंत शाळा आहे. 4थीच्या पुढे जर शाळेत जावं लागलं तर रामापूरमध्ये 10वीपर्यंत मुलांना यावं लागतंय. आता जवळ 3-3 महिने मुलांच्या शाळा बुडलेल्या आहेत आणि जो पर्यायी रस्ता KT-वर आहे तो अतिशय घातक आहे. त्याला साईटने बॅरिकेड वगैरे KT-ला काही नाही, त्यावरून जावं लागतंय आम्हाला मुलांना. त्यावरून जीव धोक्यात देऊन आता गावांचं इकडे जाये करतात. आणि रामापूरच्या लोकांच्या जमिनी कमळापूरमध्ये आहेत, त्यामुळे त्यांना वैरण काढण्यासाठी दररोज यावं लागतंय कमळापूरला. आणि कमळापूरमध्ये बाजार व्यवस्था नसल्यामुळे रामपूरमध्ये किराणा मालापासून सर्वत्रचा घरात जो बाजार आहे दळण दळण्यापासून हे रामापूरला आम्हाला यावं लागतंय. आज 30-35 वर्ष झाला हा पूल जो आहे तो सतत पाण्याखाली जात आहे आणि प्रत्येक वर्षी 1-2 मैत होत असतं. आणि ह्या दुःखाच्या घटना आम्ही भोगलेल्या आहेत. काही जण रामापूरमधली मैत झाले आहेत, काही कमळापूरमधली मैत झाले आहेत. आणि आम्हाला दुःख या गोष्टीच वाटतंय की 15 वर्षे ह्या जिल्ह्यात पालकमंत्री होते, अखंड म्हणजे संपूर्ण जिल्हा मंत्रीमय होता, तरीसुद्धा हा पूल झालेला नाही आहे. आत्तासुद्धा 1-2 मंत्री आहेत, त्यांनासुद्धा हे आम्ही निवेदन दिलं आहे. किंबहुना इकडं 2-3 आमदार आहेत, इकडं पलीकडंही एक आमदार आहे, ह्यांनी सुद्धा ह्यासाठी प्रयत्न करावा आणि लोकांच्या भावना समजून घ्याव्यात आणि ह्या पुलाचा जास्तीत जास्त निधी आणावा आणि ह्याची हाईट वाढवावी. तर संजय काकाकडं जवळजवळ 70 ते 80 वेळा मी हेल्पेट घातलेले आहेत, मंत्रालयात देखील हेल्पेट घातलेले आहेत, पण हे फक्त आश्वासनं दिलेले देतात. तर संजय काकांनी सांगितलं मंजूर आहे. त्याच्यानंतर मला इंजिनिअर पाठवलं, इंजिनिअर गेलो, निवरीचा इंजिनिअर आहे चव्हाण म्हणून, त्याला जाऊन भेटलो आणि म्हटलं कसं कसं आहे, म्हटलं महाराज मंजूर आहे पूल. बरं, मग नडलंय कशात? तिजोरीत पैसे नाहीत म्हणतात. निधी नडला आहे. आज इथंपर्यंत मला त्यांनी सांगितलं आहे. आणि आता सध्या तर कोणच विचार करीत नाही त्याचा.
पालकमंत्र्यांना बऱ्याच वेळा निवेदन दिली पुलाच्या संदर्भात, परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही. आम्हाला पूल मंजूर आहे मंजूर आहे एवढंच सांगितलं गेलं, परंतु त्याच्यावर काही कारवाई झाली नाही. आता 10वीला जी मुलं आहेत त्यांचा प्रश्न फार मोठा आहे. त्यांना जर चालत येऊन 4-4 किलोमीटरवरून जर शाळा शिकावी लागत असेल तर हे प्रशासन कुठं आहे आणि कोणत्या ह्याच्यात ही बसलेलं आहे की आमच्या या युवकांचे जर झालेला जो शैक्षणिक जो होणारे नुकसान आहे याला जबाबदार कोण? सर्व ग्रामस्थ रामापूर कमळापूरचे एकत्र येऊन आम्हाला जर तीव्र आंदोलन करावं जरी लागलं, रक्ताचे पाठ जरी व्हायला लागले, तरीसुद्धा आम्ही इथं आता गप बसणार नाही. आम्ही काय तुम्हाला नोकऱ्या मागत नाही किंवा आम्ही तुम्हाला कुठली एखादी दुसरी महत्त्वाची जबाबदारी मागत नाही. आम्हाला आमचा हक्काचा पूल द्या, अन्यथा ह्या ठिकाणी आम्हाला रक्तरंजित क्रांती करावी लागेल. रामापूर तालुका कडेगावहून चंद्रकांत जाधव, 7 स्टार न्यूज, विटा.